गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पाठाला आपण ई चे स्वर चिन्ह पाहिले. आज पण आपण ई चे स्वर चिन्ह पाहणार आहोत. पण आपण काल पाहिली ती कुठली होती? रस्वई. कोणती होती? रस्वई. आणि आज आपण ज्या ई चे स्वर चिन्ह पाहणार आहोत ती आहे दीर्घ ई. म्हणजे तुम्हाला झाले बघा पहिली ई आणि ही दुसरी ई. मग ह्या दुसऱ्या ई चे स्वर चिन्ह कसे असते ते मी तुम्हाला दाखवते. हे आपण पाहिलं होतं, ही काय आहे? पहिली वेलांटी. पहिली वेलांटी म्हणजे काय आहे? ईचे स्वरचिन्ह. आता ही दुसरी म्हणजे वेलांटी कुठली असणार आहे? दुसरी वे. बरोबर. ह्या दुसऱ्या ईचे स्वरचिन्ह कसं असतं? ही याच्या उलटी. या ईच्या उलटी म्हणजे ही पहिली वेलांटी आणि ही दुसरी वेलांटी. आणि दुसरी वेलांटी दिल्याच्या नंतर ते काय होतं? ईचे स्वरचिन्ह. उच्चारमध्ये फक्त उच्चारामध्ये थोडासा बदल असतो. तर तुमच्या थोडासा, तुम्ही आता लहान आहात त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही. पण मी सांगते बघा, एखाद्या पहिल्या की आपण पहिली जर वेलांटी दिली त्याचा उच्चार आपण कसा करतो? पटकन करतो. म्हणजे कला वेला पहिली वेलांटी की, आणि दुसरी वेलांटीच्या वेळेला जरा की, म्हणजे त्याचा उच्चार कसा होतो? थोडासा दीर्घ होतो, लांब होतो. आणि त्याला काय म्हणतात? दुसरी वेलांटी. मग आता इथं मी मुळाक्षरे लिहिलेली आहेत, आता आपण त्याला दुसऱ्या ईचे स्वरचिन्ह देऊया. म्हणजे दुसरी वेलांटी कला दुसरी वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की. आधी पहिल्यांदा मी सगळ्या ह्या मुळाक्षरांना दुसऱ्या वेलांटीचे स्वरचिन्ह देत आहे. इथं बाजूला उभी वे बाजूला आपण काय करतो? पहिल्या वेलांटी त्या मुळाक्षराच्या इकडच्या साईडला काना देत होतो. आता त्याच्या बाजूला काना देऊन त्याला ती वेलांटी द्यायची आहे. पहिल्यांदा मी सगळ्या मुळाक्षरांना दुसरी वेलांटी देऊन ठेवते. तसंच तुम्ही काय करायचं आहे दरवेळीसारखं? क ते ञ मुळाक्षरांचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं आहे. आणि मुळाक्षरांचं लेखन केलं की त्याला दुसऱ्या वेलांटीचे स्वरचिन्ह द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण दुसऱ्या वेलांटीचे स्वरचिन्ह दिलेले आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक अक्षराला काय दिलं आहे? दुसऱ्या वेलांटीचे स्वरचिन्ह दिलेले आहे. आता त्या अक्षरांचा उच्चार कसा करायचा हे पाहूया. तर मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, तुम्ही माझ्या मागून म्हणायचं आहे. की, खी, गी, घी, ची, ची, जी, जी, टी, ठी, डी, डी, नी, ती, थी, दी, धी, विद्यार्थी मित्रांनो. आता आपण मुळाक्षरांना दुसऱ्या वेलांटीचा दुसऱ्या वेलांटी कशी द्यायची ते पाहिलं, त्याच्यानंतर त्याचा उच्चार कसा करायचा ते पाहिलं. तर आता तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 22 वरती
काही शब्द दिलेले आहेत, बघा लाल कलरमध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्याचं मी वाचन करते, तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचं आहे. बादली तीन समयी वीज चीर नीर तीर कढई साडी धीर वीर तीस आई पाटी मीरा चटई भीम झारी गवळी आगगाडी नदी पनीर भटची शरीर पणती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या आपण शब्दांचं वाचन केलंय त्यापैकी कोणत्याही 10 शब्दांचं तुम्ही सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये लेखन करायचं आहे. आता त्याच्यावरच आधारित एक पाठ इथं खाली दिलेला आहे, त्याचं मी वाचन करते, माझ्या मागून तुम्ही त्याचं वाचन करायचं आहे. आज शनिवार मी ना लवकर उठली आणि बाजारात निघाली, ताजी ताजी भाजी आणली, हिरवीगार काकडी आणली, हिरवी चवळी आणली, भाजी तयार झाली. मिनाली ना चला चला वरण भात भाजी भाकरी नी चटणी खाऊ, गार गार पाणी पिऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दीर्घ ईचे स्वरचिन्ह म्हणजे दुसऱ्या ईचे स्वरचिन्ह पाहिले, त्याला काय म्हणतात दुसरी वेलांटी. मग ते दुसरी वेलांटी मुळाक्षरांना कशी लावायची, त्याचा उच्चार कसा करायचा हे पाहिलं, तर तुम्ही अतिन्य या मुळाक्षरांना दुसरी वेलांटीचे स्वरचिन्ह देऊन त्याचं वही सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं आहे. त्याचप्रमाणे इथे जे शब्द दिले आहेत त्यापैकी कोणत्याही 10 शब्दांचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचं आहे. तर आजच्या पाठाला आपण ई चे स्वरचिन्ह याचा अभ्यास केलेला आहे, त्याच्या पुढचा अभ्यास आपण उद्या पाहू. धन्यवाद.